आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. पवई इथे द वेस्टिन हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आलंय. त्याच हॉटेलमधील या सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्धापन दिनी आमदार शिवसैनिक यांना संबोधित करणार आहेत. आमदार वगळता प्रमुख शिवसैनिकांना या हॉलमध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर इतर शिवसैनिकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं ऑनलाईन भाषण ऐकता येणार आहे. दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे संबोधित करतील. त्याआधी सध्या ही तयारी सुरू असल्याची दृश्य झी 24 तासकडे एक्सक्लुझिव्ह आलेली आहेत. अर्थातच शिवसेनेचा वर्धापन दिन आणि विधान परिषद निवडणूक पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र आणि भाजपवर काय निशाणा साधतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. वर्धापन दिनाची जय्यत तयारी सुरू आहे शिवसेनेचा. आज 56वा वर्धापन दिन साजरा केला जातोय आणि या 56व्या वर्धापन दिनाचा टीझर सुद्धा शिवसेनेने आज प्रकाशित केलेला आहे, जाहीर केलेला आहे. पाहूया. भगवा फडकवण्यासाठी सज्ज असणाऱ्या शिवसैनिकांना मानाचा मुजरा करतो. हा महाराष्ट्र कोणी जगवला नसून मराठी रक्ताने जगवलेला आहे, तोही शिवसेनेने जगवलेला आहे. हा वारकऱ्यांचा भगवा, या छत्रपतींचा भगवा, या होय हा हिंदूंचा हिंदुत्वाचा भगवा आहे. हमारा हिंदुत्व साफ आहे, ऋतु कुलवीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. म्हणून हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे